छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी फोर व्हीलर येऊ शकेल. खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उक्रीड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्याची मानपाटीत कृतलेली खुजी घरं मोकळ्या आगपेटीच्या ढिगाऱ्यासारखी दिसतील. तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल. खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड, दारूच्या गुत्त्यावरली कोलमडणारे संवाद, छक्के पंजे बादशा बेगमचे रोजचेच विवाद, चार दोन शिव्याही तुझ्या कानी पडतील कदाचित. शरमू नकोस. फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलाने पाहत असतील. त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार. तुझ्या अत्तराच्या सुगंधाने चाल दळवळेल. त्या मुलांच्या मागून तुझ्या वाटेने येशील, कदाचित त्या वाटेवर मागे चाळही गोळा होईल. बिथरू नकोस. जेव्हा तू मोठी गटारं ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या थोरल्या होल्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधाराने माझं घर उभारलेलं दिसेल. माझ्या 10x10 घरात येशील तेव्हा भाबड्या आईचं गबाळ स्वागत. बनियान टॉवेलातला मी, आमची कहनत धुपत पेटणारी चूल, काळा कुळकुळी चहा, आमचं ऑल इन वन घर, हे सारं तुला किळसवानं वाटण्याची खून तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची गुन्हा करण्यास विवश होईन. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझे डॅड मला नवकरो भविष्य विकत घेऊन देतील हे ठीक आहे, पण मी माझी घृणा करेन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर. माझ्या गरीब खाण्यात येऊ नकोस शक्यतो. तू रंगविलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत आणि मला बोन्साय होणं मान्य नाही. तू तुझी स्वप्नबीज घेऊन जा, एक नवी सुपीक जमीन शोध. माझ्या या वांजोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच. इथंही फुलं फुलतील, स्वप्न साकारतील, पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी.